नमस्कार शेतकरी मित्रांनो, ITC मार्समध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण डॉक्टर नॉर्मन बोरलॉग ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी अंतर्गत येणारे शेतकरी यांच्या शेतामध्ये उभे आहेत. तर या शेतकऱ्याच्या सोयाबीनचं एक खास वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे यांनी BBF पद्धतीचा वापर केलेला आहे. आता BBF पद्धत म्हणजे रुंद सरी वरंभा पद्धत करण्याचे फायदे काय किंवा हे केल्यामुळं नेमकं काय होऊ शकतं. तर आज जर आपण विचार केला तर दोन ओळीतलं अंतर जास्त प्रमाणामध्ये याच्यामुळं जर समजा पावसाचं अतिप्रमाण जरी झालं तरी सरीमध्ये पाणी साचलं जातं, वरंभा किंवा ह्या गादी वाप्यावर पाणी साचलं जात नाही. आणि पाणी साचलं जात नसल्यामुळं जे जमिनीतून या रोगांचा या सोयाबीनवर जो अटॅक होणार होता किंवा परिणाम होणार होता याचा या ठिकाणी परिणाम आपल्याला कमी प्रमाणात दिसून येतो. पिकामध्ये हवा खेळती राहिली, जमिनीमधील सुद्धा हवा खेळती राहण्याचं प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लागवड दिसून येत आहे. आणि त्याच्यानंतर जर विचार केला आज शेंगाच्या लागवडीचं प्रमाण बघा, आज शेंगाच्या जर लागवडीचं प्रमाण बघितलं तर एकदम मोठ्या प्रमाणामध्ये शेंग आहे. कारण यावर्षी जर आपण थोडासा या लातूर जिल्ह्यातला विचार केला तर पावसाचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये किंवा योग्य प्रमाणात असल्यामुळं या सोयाबीनच्या झाडांची उंची मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. आणि ज्या झाडांच्या उंची मोठ्या प्रमाणात वाढली त्याला थोडीशी शेंगा लागण्याचं प्रमाण एकदम कमी स्वरूपामध्ये. परंतु या शेतकऱ्याचा जर आपण विचार केला तर याच्या या रुंद सरी वरंभा पद्धतीचा फायदा म्हणजे शेंगाचं प्रमाण. जिथपर्यंत झाडांची उंची आहे तिथपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये शेंगा लागलेले आहेत. तर शेतकऱ्यांनी थोडंसं नवीन तंत्रज्ञान किंवा नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जर शेती केली किंवा या अशा पद्धतीनं जर समजा सोयाबीनची लागवड जर केली तर याला मिळणारं उत्पादन हे नक्कीच जास्त प्रमाणामध्ये मिळू शकतं. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच ITC मार्स ॲप्लिकेशन डाउनलोड करा. धन्यवाद.